नमस्कार छोटे दोस्त हो, कसे आहात तुम्ही? मजेत आहात ना? मला सांगा, गोष्टी कोणाकोणाला ऐकायला आवडतात? अरे सगळ्यांनाच. आणि सांगायला, गोष्टी सांगायला कोणाकोणाला आवडतात? गोष्टी सांगायला सुद्धा सगळ्यांनाच आवडतात. बरं, बघा मुलांनो, तुम्हाला सगळ्यांना गोष्टी तर आवडतातच, पण चित्र बघायला आणि काढायला कोणाला आवडतात? चित्र पण सगळ्यांनाच आवडतात. वा छान. पण काय होतं बघा, कधीतरी आपल्याला आई गोष्ट सांगते, कधी बाई गोष्ट सांगतात, तेव्हा नुसती गोष्ट ऐकायला मिळते. कधी कधी बाई शाळेत चित्र दाखवतात, तेव्हा चित्र पण आपल्याला नुसती पाहायला मिळतात. पण मुलांनो, आपल्या इयत्ता पहिलीच्या मराठीच्या पुस्तकामध्ये एक चित्रकथा दिलेली आहे की ज्यामध्ये तुम्हाला गोष्टही ऐकायला मिळणार आणि चित्रही पाहायला मिळणार. मग चित्रकथा म्हणजे काय? चित्र म्हणजे तुम्हाला माहितीचं आहे आणि कथा म्हणजे गोष्ट, म्हणजे चित्रावरून तयार झालेली कथा म्हणजे चित्रकथा. मग चला आता आपण पाहूया आपल्या पुस्तकामध्ये कोणती गोष्ट आहे ते. बघा, आता आपल्या या गोष्टीचं नाव आहे झोपाळा गेला उडून. झोपाळा गेला उडून. झोपाळा म्हणजे काय रे मुलांनो? तर झोपाळा म्हणजे झुला. तुम्हाला सगळ्यांना झोपाळ्यावर बसल्यावर कसं वाटतं? काय होतं, काय वाटतं? हां, मजा वाटते, आनंद होतो. तर आपण काय करूयात, आता झोपाळ्याचं एक छोटंसं गाणं म्हणूयात. आणि मी जसं करेन ना आणि म्हणेन, तसं तुम्हीही करायचं आहे माझ्या पाठोपाठ, बरं का? हां, आता जे गाणं मी सांगेन ते मी जसं म्हणते आणि करते ते ऐकून आणि बघून तुम्ही तसंच करायचं आहे. झू झू झोपाळा, नेऊ चला आभाळा, झोका गेला वर वर, वारा येई भर भर, झोका गेला उंच, खूप खूप उंच, झोक्यावरी बसू, खुदकन हसू, छान छान गाणी गाऊ, खूप खूप झोके घेऊ, खूप खूप झोके घेऊ. आवडलं ना तुम्हाला सगळ्यांना गाणं? बघा मुलांनो, मला एक सांगा, श्रावण महिन्यात असा एक सण असतो की ज्या सणाला मुली आणि स्त्रिया झाडाला झोके बांधतात आणि झोके घेण्याचा आनंद घेतात. तो सण कोणता असतो रे, कुणाला माहिती आहे का? तुमच्या गावामध्ये असतात का तसे झोके बांधलेले? हां, अगदी बरोबर आहे. नागपंचमी, श्रावण महिन्यात जो नागपंचमी सण येतो की नाही, त्या सणादिवशी स्त्रिया आणि मुली नागाची पूजा करतात आणि झाडाला झोके बांधतात, झोके घेण्याचा आनंद घेतात, फेर धरून फुगड्या खेळतात. अशा प्रकारे नागपंचमीच्या दिवशी झोकेसुद्धा घेण्याचा आनंद स्त्रिया घेतात. आता आपल्या गोष्टीचं नाव तर तुम्हाला कळालं, झोपाळा गेला उडून. त्याच्या खाली काय लिहिलं आहे बघा, त्याच्या खाली लिहिलेलं आहे बघ. मग काय बघायचं तुम्ही? तर त्या गोष्टीसाठी जी चित्र दिलेत की नाही, ती चित्र बघायची. त्याच्या नंतर लिहिलं आहे ऐक. मग काय ऐकायची? गोष्ट मी तुम्हाला सांगणार, तुम्ही ऐकायची. आणि त्यानंतर म्हण, म्हण असं आहे, मग जेव्हा मी तुम्हाला ऐकवल्यानंतर, गोष्ट ऐकवल्यानंतर मी तुम्हाला परत ती गोष्ट सांगणार आणि ती तुम्ही माझ्या पाठीमागून म्हणायची आहे. बघा, आधी मी आता तुम्हाला काही चित्र दाखवणार आहे आणि तुम्ही त्या चित्रात काय काय दिसतंय ते मला सांगायचं. बघा हे पहिलं चित्र, या चित्रात काय काय दिसतंय रे, काय काय दिसतंय त्या चित्रामध्ये तुम्हाला? बरोबर आहे, बेडूक दिसतंय. किती बेडूक आहेत बघा चित्रामध्ये, किती बेडूक आहेत? बरोबर, दोन बेडूक आहेत. आणि काय आहे चित्रामध्ये?
काय आहे? पाणी. अगदी बरोबर आहे, पाणी आहे. आणि काय आहे? काय आहे? काठ्या. बर, किती काठ्या? दोन काठ्या आहेत. बर, दोन काठ्या. आणि काय आहे? आणि काय आहे तिथं? झाड. झाड. बर, मुलांनो हे झाड म्हटला तुम्ही, बरोबर आहे, हे झाडच आहे. पण तुम्हाला माहिती आहे का, जशी फळं वेगवेगळ्या प्रकारची असतात, फुलं वेगवेगळ्या प्रकारची असतात, पक्षी वेगवेगळे आहेत, प्राणी वेगवेगळे आहेत, आपण माणसंसुद्धा सगळी वेगवेगळी आहोत, तसंच झाडाचेसुद्धा वेगवेगळे वेगळे प्रकार आहेत. त्याच्यामध्ये बघा, काही झाडं खूप मोठी असतात. कोणकोणती झाडं मोठी असतात रे? बरोबर आहे, आंबा, वड, पिंपळ, चिंच, पेरू, काजू, ही जी झाडं आहेत ती अगदी मोठी मोठी असतात, डेरेदार असतात. त्यांना म्हणतात वृक्ष. त्यांना काय म्हणतात? वृक्ष. काही झाडे असतात अगदी छोटी, अगदी छोटी छोटी असतात. फुलांची झाडं बघा, छोटी असतात ना, गुलाब, जाई, जुई, झेंडू, ही फुलं अगदी छोटी असतात. त्यांना जी म्हणजे जी झाडं अगदी छोटी असतात त्यांना झुडपं किंवा रोपटं म्हणतात. काही झाडं असतात ती गवतासारखी दिसतात. कुठली कुठली झाडं आहेत ती? तर तांदूळ. तुमच्या शेतात भात लावतात बघा, तो भात कसा असतो? गवतासारखा असतो ना. म्हणजे भात, ज्वारी, बाजरी, ही जी पिकं आहेत किंवा मका, ही जी झाडं आहेत ती पण झाडंच आहेत, पण ती गवतासारखी दिसतात. तसंच इथं जे आपल्याला चित्रामध्ये दिसतं की नाही, त्याला वेल म्हणतात. त्याला काय म्हणतात? वेल. ते झाडच आहे पण तो झाडाचा एक प्रकार आहे वेल. काही झाडापासून बघा आपल्याला अन्न मिळतं, काही झाडापासून आपल्याला तेल मिळतं, असे झाडाचे वेगवेगळे प्रकार आहेत. आणि आपल्या चित्रामध्ये जे झाड आहे त्याला म्हणतात वेल. त्याला काय म्हणतात? वेल. मग कुठल्या कुठल्या वेली माहीत आहेत? तुमच्या परसात, शेतात किंवा तुमच्या बागेत सुद्धा बघा, बागेत मोगऱ्याचा वेल असतो, मनी प्लांट असतो, परसात भोपळ्याचा वेल असतो, शेतात अनेक भाज्यांचे वेल असतात. हे वेलाची एक गंमत माहीत आहे का तुम्हाला? हा अतिशय नाजूक असतो आणि कुणाचा तरी आधार घेऊन तो वाढतो. म्हणजे बघा, तुम्ही कधी वेल बघितला असेल, भोपळ्याचा वेल, एवढा मोठा भोपळा लागतो त्याला. तेवढ्याच्या झाडाला एवढा मोठा भोपळा लागू शकतो का? तर ते कशामुळे शक्य होतं? तर त्यानं तो कशाचा तरी आधार घेतलेला असतो, भिंतीचा किंवा मोठ्या झाडाचा आधार घेऊन हे वेल वाढत असतात. तर काही चित्रामध्ये बघा, इथं चित्रामध्ये तुम्हाला काही वेलाची झाडं दिसत आहेत. त्यामध्ये आहे बघा, दोडका आहे, भोपळा आहे, तोंडल्याचा वेल आहे, द्राक्षाचा वेल आहे, पडवळ आहे, कारली आहे, काकडी आहे, घोसावळ्याचा सुद्धा वेल असतो. तर हे झाडच आहे, तुमचं बरोबर आहे, हे झाडच आहे, पण हा झाडाचा वेल हा प्रकार आहे. बघा, आता आपण पहिल्या चित्रात पाहिलं बेडूक, तुम्ही म्हणल्या दोन काठ्या दिसतायत किंवा पाणी दिसतंय आणि वेल. तर आता या दुसऱ्या चित्रात पहा बरं, काय झाले, काय झाले त्या वेलाचं, काय केलं आहे बघा बेडकांनी. तर त्या बेडकांनी त्या वेलाचा छानदार झोपाळा तयार केलेला आहे. आणि ते त्या हे लबाड दोन मित्र बेडूक त्या झोपाळ्यावर बसून छान छान झोके घेत आहेत आणि झोके घेण्याचा आनंद घेत आहेत. तुम्ही पण सांगितलं ना मगाशी की झोके घेतल्यावर मजा वाटते, आनंद वाटते. त्यांनाही बघा त्यांचे चेहरे कसे आनंदी आहेत की नाही झोके घेताना. बघा आता हे तिसरं चित्र. तुम्ही त्या चित्रात म्हटलं होता दोन काठे आहेत. जरा नीट निरीक्षण करा बरं, खाली खाली जरा नीट बघा, त्या काठ्या वाटत आहेत का रे? काय आहेत बघा, काय वाटतंय ते जरा नीट निरीक्षण करा. लक्षपूर्वक बघितलं तर तुमच्या लक्षात येईल काय आहे ते. हां, ते कोणाचे तरी पाय वाटतात. बरोबर आहे, ते कोणाचे तरी पाय वाटतात. कोणाचे पाय असतात रे तसे? कोणाचे पाय असतात तसे? पक्ष्यांचे. बरोबर. तर आणि या चित्रामध्ये गंमत काय झाली आहे बघा, ते पाय जमिनीपासून त्या पाण्यातून वर वर जायला लागलेले आहेत. ते पाय त्या पाण्यातून वर वर जायला लागलेले आहेत. आता मगाशी दुसऱ्या चित्रात आपण पाहिलं की बेडू कसे आनंदी होते झोके घेताना. आता त्यांचे चेहरे बघा बरं, या चित्रात त्यांचे चेहरे बघा, आनंदी आहेत का ते? नाही, ते
घाबरलेले आहेत, काहीतरी गंमत झालेली आहे, आणि आता ते जे चित्रात पाय दिसायला लागलेले आहे ते वर वर गेल्यामुळं आता या चित्रामध्ये बेडू घाबरलेले आहेत। आता हे पुढचं चित्र बघा, काय गंमत होती ती कळेल लगेच तुम्हाला। काय झाली होती गंमत, काय गंमत झाली होती? बरोबर आहे, तर त्या काठ्या नव्हत्या, तर ते बगळ्याचे दोन पाय होते आणि बेडकांनी बगळ्याच्या पायांना झोका बांधला होता, आणि तो जेव्हा बगळा उडाला तेव्हा तो झोकाही उडाला। आणि बघा काय झालं, झोका उडतोय पण बगळ्यांनी काय बेडकांनी काय केलंय बघा, काय केलं बेडकांनी? झोपाळ्यावर बसून राहिलेत का ते? नाही, तर त्यांनी आता पटापट या चित्रामध्ये पाण्यात उड्या घेतलेल्या आहेत। बघा आता ही गोष्ट मी तुम्हाला सांगणार आहे आणि तुम्ही सगळ्यांनी ती लक्षपूर्वक ऐकायची आहे। एका तळ्यात दोन बेडूक होते, एकदा त्यांना पाण्यात दोन खांब दिसले, त्यांनी एक वेल आणून खांबांना बांधली। बघा चित्रात दिसते का, दोन बेडूक आणि वेल, दोन खांब दिसत आहेत ना चित्रात? हां, वेलीचा छानदार झोपाळा तयार झाला। बघा बेडकांनी वेलीचा, चित्रात दिसते आपल्याला, बेडकांनी वेलीचा छानदार झोपाळा तयार केलेला आहे। दोघेही बेडू त्यावर बसून झोके घेऊ लागले आणि आनंदाने ते त्या वेलीवर बसून, बेडू चित्रात आपल्याला दिसतंयच की ते आनंदाने त्या झोपाळ्यावर बसून झोके घेऊ लागलेले आहेत। तोच काय गंमत झाली, अचानक तो झोपाळा उडू लागला। बघा चित्रातही दिसतंय आपल्याला, गंमतच झाली, तो झोपाळा काय झाला, उडायला लागला। ते दोन खांब नसून एका बगळ्याचे पाय आहे हे लक्षात आल्यावर बेडकांनी पटापट पाण्यात उड्या घेतल्या। चित्रात दिसते आपल्याला की ते घाबरले आणि लक्षात आलं त्यांच्या की आपण ज्यांना खांब समजत होतो ते खांब नसून दो बगळ्याचे पाय आहेत, हे जेव्हा त्यांच्या लक्षात आलं तेव्हा त्यांनी पटापट पाण्यामध्ये उड्या घेतलेल्या आहेत। बघा मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलेलं, आधी तुम्ही चित्र बघायची, मग गोष्ट ऐकायची आणि त्यानंतर मी तुम्हाला सांगणार आणि तुम्ही माझ्या पाठोपाठ म्हणायची। तर बघा मी जसं सांगेन तसं माझ्या पाठोपाठ म्हणायचं। एका तळ्यात दोन बेडूक होते, एकदा त्यांना पाण्यात दोन खांब दिसले, त्यांनी एक वेल आणून खांबांना बांधली। वेलीचा छानदार झोपाळा तयार झाला, दोघेही बेडू त्यावर बसून झोके घेऊ लागले। तोच काय गंमत झाली, अचानक तो झोपाळा उडू लागला। ते दोन खांब नसून बगळ्याचे पाय आहेत हे लक्षात आल्यावर बेडकांनी पटापट पाण्यात उड्या घेतल्या। खूप छान, खूप छान म्हटला तुम्ही। मुलांनो झोपाळा गेला उडून, गोष्ट आवडली ना तुम्हाला? आणि तुम्ही सुद्धा ती छान प्रकारे लक्ष देऊन ऐकलेली आहे आणि माझ्या पाठोपाठ म्हटली सुद्धा छान। तर याच गोष्टीवर आधारित काही प्रश्न मी आता तुम्हाला विचारणार आहे। तर पहिला प्रश्न आहे, बेडूक कोठे राहत होते, बेडूक कोठे राहत होते? हां अगदी बरोबर आहे, बेडूक तळ्यात राहत होते। हां आता दुसरा प्रश्न, चित्रात किती बेडूक आहेत रे? अगदी बरोबर, छान, चित्रात दोन बेडूक आहेत। आता पुढचा प्रश्न, बेडूक काय घेऊन आले होते, बेडूक आपल्याबरोबर काय घेऊन आले होते, काय घेऊन आले होते आपल्याबरोबर?
अगदी बरोबर आहे, वेल। पण काय करायचं मुलांनो, वेल पण उत्तर बरोबर आहे, पण तुम्ही काय करायचं आता, पूर्ण वाक्यात उत्तर द्यायची सवय लावून घ्यायची। बेडूक आपल्याबरोबर वेल घेऊन आले होते, असं पूर्ण वाक्यात द्यायला आतापासूनच शिकायचं। बेडूक आपल्याबरोबर वेल घेऊन आले होते। आता पुढचा प्रश्न, त्या वेलीचं काय केलं बेडकांनी? बेडकांनी त्या वेलीचं काय केलं? अगदी बरोबर आहे, बेडकांनी त्या वेलीचा छानदार झोपाळा तयार केला। पुढचा प्रश्न बघा, बेडकांना झोके घेताना आनंद झाला का दुःख झालं? मजेत होते का ते? कसे होते? आनंदी होते ना, बरोबर आहे। बेडू झोके घेताना आनंदात आनंदी मजेत होते। आता बघा, झोपाळ्यावर बसून कोणी झोके घेतले? झोपाळ्यावर बसून कोणी झोके घेतले? हां बरोबर आहे, झोपाळ्यावर बसून बेडकांनी झोके घेतले। पुढचा प्रश्न, बेडूक झोके जेव्हा घेत होते तेव्हा काय गंमत झाली रे? काय गंमत झाली? बेडूक झोके घेत होते तेव्हा एक गंमत झाली, काय गंमत झाली? अगदी बरोबर आहे की त्यावेळी जेव्हा बेडूक झोके घ्यायला लागले तेव्हा अचानक झोपाळा उडू लागला। मग बेडकांना पाण्यात, बघा ते बेडकांना काय वाटत होतं की ते दोन खांब आहेत, म्हणून त्यांनी त्याला वेल आणून बांधला, त्याचा छानदार झोपाळा तयार केला, त्याच्यावर झोके घेतले। पण तो वेल होता का? बेडकांना जे दोन खांब वाटले तो ते खांब नव्हते, तर काय होतं? तर काय होतं? ते खांब नव्हते, मग काय होतं? अगदी बरोबर आहे, ते दोन खांब नव्हते तर ते बगळ्याचे पाय होते। मग झोपाळा उडू लागला, बेडू घाबरले आणि मग त्यांनी जेव्हा त्यांना समजलं की हे खांब नाही तर बगळ्याचे पाय आहेत, तेव्हा त्यांनी काय केलं? काय केलं त्यांनी? बरोबर आहे, तर त्यांनी त्यावेळी पटापट पाण्यामध्ये परत उड्या मारल्या। व्हेरी गुड, अगदी छान उत्तर दिली हां तुम्ही। मुलांनो बघा, आपण पाहिलं की बेडकांनी वेल आणून वेलीचा झोपाळा तयार केला, तसे आणखी कोणकोणत्या प्रकारचे झोपाळे तुम्ही पाहिलेत रे? माहिती आहेत का तुम्हाला आणखीन प्रकारचे काही झोपाळे? बघा, तुमच्याकडं ऊस तोडणी कामगार येतात, त्यांची छोटी छोटी बाळं असतात आणि शेतात ते ऊस तोडत असताना त्या बाळांना एक झोळी बांधतात झाडाला आणि त्या झोळीमध्ये त्या बाळांना ठेवतात, तो पण झोपाळाच आहे। तसंच लहान मुलं, आता घरामध्ये जेव्हा लहान मूल जन्माला येतं तेव्हा त्याला कुठं झोपवतात? पाळण्यामध्ये झोपवतात, तो पाळणा म्हणजे सुद्धा एक प्रकारचा झोपाळाच आहे। तसंच मोठ्या बघा, आता घरांमध्ये सुद्धा वेगवेगळ्या प्रकारचे, अगदी नवीन नवीन प्रकारचे तयार केलेले झोपाळे आणले जातात। जे मोठे माणसांचे झोपाळे असतात त्यांना चोपाळा म्हणतात, त्यांना काय म्हणतात? चोपाळा। आणि नागपंचमीचं आपण मध्ये मग अशी पाहिलं की तेव्हा स्त्रिया काय करतात? झाडाला दोरी बांधतात आणि दोरी बांधून त्याचा झोपाळा तयार करतात, म्हणजे तो पण झोपाळ्याचा एक प्रकार आहे। तुम्हाला माहिती आहे एक झाड आहे, त्या झाडावर पण तुम्ही झोके घेता। कुठलं झाड रे ते? कुठलं झाड? अगदी बरोबर आहे, वडाचं झाड। आणि त्या वडाच्या झाडाला काय असतात? पारंब्या असतात, त्या पारंब्यावर सुद्धा तुम्ही काय करता? झोके घेता। आणि त्याला एक नाव पण आहे त्या खेळाला, म्हणजे त्या झोके घेण्याला एक नाव पण आहे, सुरपारंब्या म्हणता ना तुम्ही, पारंब्यावर सुद्धा तुम्ही झोके घेता। किंवा आता यात्रेला जाता बघा, शाळा बुडवून मामाच्या गावाला यात्रेला जाता आणि तेव्हा यात्रेमध्ये सुद्धा वेगवेगळ्या प्रकारचे झोके असतात। बघा, खूप मोठी यात्रा असेल तर तिथं आणखी मोठ्या मोठ्या प्रकारचे झोपाळे असतात, जसे गोल झोपाळे, म्हणजे प्राणी पक्षी वगैरे असतात आणि त्याच्यावर बसून ते गोल गोल फिरतं। किंवा आकाश पाळणा, जो वर जाऊन खाली येतो। किंवा
होडीसारखाही एक पाळणा असतो यात्रेमध्ये, म्हणजे असे वेगवेगळ्या प्रकारचे पाळणेसुद्धा आपल्याला यात्रेमध्ये किंवा आपल्या घरामध्ये किंवा परिसरामध्ये पाहायला मिळतात. धन्यवाद.